तारापूर मधून एक ब्रेकिंग न्यूज आली आहे। तारापूर मध्ये गो हत्याचा प्रकार समोर आला आहे। मनोरचे गोमांस प्रकरण ताजे असतानाच तारापूर मध्ये पुन्हा गो हत्याचा प्रकार झाल्याचा समोर आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे। जिवंत गायींची हत्या करताना आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्यांच्याकडून आरोपींनी धारदार हत्यारांनी प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात 3 पोलीस जखमी झाले आहेत। तारापूर येथे चोरून आणलेल्या गायींची हत्या करणाऱ्या आरोपींना रंगेहात पकडले असून त्यांच्या तावडीतून 9 गायी 2 वासरे यांचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे, तर इतर 12 आरोपी फरार झाले आहेत। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्याच दिवशी सकाळी 11:30 सुमारास तारापूर येथे गोहत्या होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी तारापूर येथील उर्दू शाळेच्या पाठीमागे असलेल्या तबेल्यात धार टाकली। त्यावेळी 2 गायींची कत्तल करताना शोएब कौलारीकर आणि सुलेमान पटनी अशा दोघांना रंगेहात पकडण्यात यश आले। या घटनेत आरोपींनी पोलिसांवर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला करून सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस हवालदार हाडळ आणि राठोड यांना जखमी केले असून यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता 2 आरोपींना पकडण्यात यश मिळवून आपल्या शौर्याचा परिचय करून देत आरोपींवर कलम 353, 332, 269, 429, 34, 25, 5 अ, 9 अ, 3, 11 आणि 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोहत्येची बातमी परिसरात पसरताच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी 5 मार्ग पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने गर्दी केली होती। यावेळी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक चंदन सिंग, प्रवीण राजपुरोहित व मुकेश दुबे आणि राजकीय विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांची भेट घेतली। गोहत्येमधील सहभागी असलेले इतर आरोपी हे पोलिसांच्या झपटापटीचा फायदा घेऊन फरार झाले होते। त्यांना लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही केली आहे। विषय गंभीरच आहे, सगळेच जण इथे जमलेले आहेत। आम्ही हिंदू आहोत, आम्ही प्रत्येक धर्माचा आदर करतो। आम्हाला पण अपेक्षा असते की प्रत्येक धर्माने आमच्या हिंदूंच्या भावनांचा आदर करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने वागायला पाहिजे। वारंवार होणाऱ्या या घटना, गाय ही आमची माता आहे हे म्हणून आम्ही नेहमीच तिचा पूजा करतो आणि सगळ्यांनीच हिंदूंच्या मनांमध्ये, सगळ्या हिंदूंच्या मनांमध्ये गायीबद्दल एक देवीचा आदर आहे। आमच्या आदराला जर कोणी ठेच पोहोचवत असेल तर अशा कुकर्मी कार्यासाठी निश्चित पोलीस सक्षम आहेत। त्यांच्या कृतीतून त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे की पोलीस सक्षम आहेत। मागेच आता कारवाई झालेली आहे, परत एक कडक कारवाई होणे या घटनेमध्ये आम्ही अपेक्षित आहोत। ती कारवाई पोलीस करतील, बजरंग दल त्याचा पाठपुरावा करेल, आम्ही हिंदू म्हणून त्याचा पाठपुरावा नक्कीच करू। पण प्रत्येक हिंदूंना मी ह्याच्यामध्ये आवाहन करतो की या घटनेमध्ये, या घडत असलेल्या सर्व घटनेंमध्ये त्यांनीही सक्षमपणे उतरून या गोष्टीला विरोध केला पाहिजे आणि अशा गोष्टी थांबवल्या पाहिजे। आम्ही इतर सर्व धर्मांना आवाहन करतो की आमच्या भावनांचा आदर तुम्हीही करावा, अन्यथा आम्हाला वेगळ्या मार्गाने विचार करायला भाग पाडू नका। बस एवढीच आमची विनंती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय श्रीराम। नमस्कार, मी पालघर जिल्हा भाजपा सचिव प्रशांत संखे। हे जे गोहत्या आहे, मागे मासाचं एक 2-4 महिन्यापूर्वी बोईसरला घडलं होतं, आतासुद्धा या तारापूर या एरियामध्ये ही गोहत्या झालेली आहे। 2 गायी कत्तल केलेल्या आहेत, 4 गायी पकडलेल्या आहेत। इथले API जाधव साहेब हे स्वतः तिथे जाऊन त्यांनी हे गोमास आणि 2 त्यांचे आरोपी यांना मध्ये टाकलेले आहेत। आणखीन 2 आरोपी त्यांचे मेन आरोपी हे गायब आहेत। हे सर्व करताना बजरंग दलांनी खरोखरच एक मोलाचं वाटाचं उचललेलं आहे। त्याच्यामध्ये चंदन सिंग असेल आणि त्यांची संपूर्ण टीम आणि जे जोरदार काम करून सर्वांना एकत्र करून आज इथे आपण सर्वांना एकत्र काढलेलं आहे आणि पोलिसांनी पण त्याच्यावर चांगली कारवाई केलेली आहे असं कळते तिथे की
जे आरोपी होते त्यांनी पोलिसावर सुद्धा अटॅक केलेला आहे आणि पोलिसावर मारण्याचे धावून आलेले होते अशी एक घटना ती झालेली आहे। तर त्याच्या अनुषंगाने इथे आपले ॲडिशनल SP साहेब इथे आलेले आहेत, ते चांगल्याच प्रकारे ॲक्शन घेतीलच कारण त्यांनी मागे सुद्धा मनोरमध्ये चांगली ॲक्शन घेतलेली आहे, तसे या आपल्या या परिसरात पण चांगली ॲक्शन घेतील आणि आपल्याला योग्य ते निर्णय देतील। त्याचप्रमाणे आमच्या इथे भाजपाचे मंडळ अध्यक्ष बोईसर मंडळ अध्यक्ष जितेंद्र संघे सुद्धा आलेले आहेत, त्यांनी सुद्धा बजरंग दलला चांगला सपोर्ट केलेला आहे आणि ह्या भाजपातर्फे आम्ही त्या गोहत्येचा निषेध करतो। जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय श्रीराम। मैं मुकेश दुबे, विश्व हिंदू परिषद पालघर। अपना जो ये तारापुर पुलिस स्टेशन चौकी है, इसकी हद में 5 मार्ग की हद में यहाँ पे जो ये चिंचन तारापुर गांव है, यहाँ पर पिछले 2 से 2.5 साल पहले भी ऐसे ही चंदन सिंह और पूरी हमारी बजरंग दल की टीम ने यहाँ पर कार्यवाही करके और यहाँ पर जिंदा गौवंश और कुछ लोगों को हिरासत में लिया गया था। उसी प्रकार आज अभी एडिशनल SP हमारे गायकवाड़ साहब जी, उनके नेतृत्व में तारापुर के अंदर 6 जीवंत गौवंश, ये 6 गैया अभी पकड़ी बचाई गई हैं और 2 गैया का कत्ल हो रहा था, उनको रंगे हाथ 2 जिहादियों को यहाँ पकड़ के अंदर डाला गया है और वो दोनों से पूछताछ चालू है। मुख्य आरोपी अभी भी मोहम्मद जोएब यूसुफ शेख उर्फ सलमान और उसके साथ में जो बेचने का काम करती है रोजीना शेख, ये यहाँ पर इस गांव में इस गौ तस्कर के अंदर ये जो पूरा रैकेट शामिल है। तो हमारी साहब से भी बात हम लोगों की सबकी हो चुकी है कि ये करीब करीब लेने वाला देने वाला ऐसे और जो ट्रांसपोर्ट से लाते हैं ले जाते करीब 15 से 18 लोगों की टीम है, तो ये मुख्य आरोपी किसी भी प्रकार ये मुख्य आरोपी जल्द से जल्द गिरफ्तार होने चाहिए, बस यही प्रशासन से रिक्वेस्ट है और हमारी विनती भी है। विश्व हिंदू परिषद बजरंग दल अगर जो इसका 15 दिन से महीने के अंदर ये करीब करीब 20 लोगों का रैकेट उजागर करके कड़ी से कड़ी इन पे कलम नहीं लगाई तो फिर तीव्र आंदोलन करेगा। जय श्री राम, जय जय श्री राम। ताजा घडामोडींसाठी पालघर न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।